नालासोपारा एक मोठी बातमी समोर आली आहे। नालासोपाराच्या तुळींज मध्ये एका सराफा व्यापाऱ्याने ग्राहकांना 25 लाखांहून अधिकचा गंडा घातलाय। लॉकडाऊनच्या काळामध्ये नागिनदास पांड्यातील कृष्णा ज्वेलर्सचा मालक विजय सिंग राजपूत यांना लोकांचा विश्वास संपादन करून त्यांचे दागिने स्वतःकडे ठेवून घेतले होते। दरम्यान काही दिवसांनी या व्यापाऱ्याने ग्राहकांचं सर्व सोनं घेऊन पलायन केलं। ही बाब लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी मालकाशी संपर्क केल्यानंतर त्याचा फोन बंद असल्याचं लक्षात आलं। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी पोलीस ठाणा गाठलं। जवळपास 40 जणांनी समोर येऊन या व्यापाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान या पोलीस या व्यापाऱ्याचा आता कसून शोध घेत आहे। दरम्यान फसवणूक झालेल्या ग्राहकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन इंगळे यांनी। नालासोपारामध्ये प्रगतीनगर या परिसरामध्ये एका सोनाराने कमीत कमी 30 ते 40 लोकांचं सोनं घेऊन लंपात झाल्याची घटना समोर आलेली आहे। मी सध्या नालासोपारा येथील प्रगतीनगर या परिसरामध्ये पाहू शकता तुम्ही कृष्णा गोल्ड करून या सोनारानं कमीत कमी 30 ते 40 ग्राहकांचे सोनं घेऊन लंपात झालेलं आहे। साठी दिले होतं बायको माझ्या बायकोचं कडे तरी रिपेरिंगसाठी दिलं होतं। तो 22 तारखेला 20 तारखेला मार्चमध्ये आम्ही दिलं होतं त्याच्याकडे आणि 23 तारखेला लॉकडाऊन लागला होता। तर रिपेरिंगसाठी दिला तो बोला 4-5 दिवसांनी मी कारामध्ये कारागिरी बाहेर गेलेला आहे तर मी आणून देईन म्हणून असं पण बोलला होता मला। आणि नंतर 4-8 दिवसांनी तर कोणाच लागला नाही, गावी कुठे कुठेतरी गेला होता लॉकडाऊनमुळे। लोकांची मागणी आहे लवकरात लवकर काहीतरी पोलिसांनी करायला पाहिजे आणि लोकांचं सोनं परत मिळवून दिलं पाहिजे। चिकन इंगळे, साम टीव्ही, नालासोपारा।